नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। नमस्कार मैडम, मनीषा कामते मैडम को बोलते मी राजकुमार कोरे बोलतोय पुण्यातून। हाँ बोला। मी शिवसैनिक आहे आणि एसटी कामगार आहे। बर बोला ना दादा। मॅडम मी मध्यवर्ती कार्यशाळा पुणे येथे कामाला आहे एसटी मध्ये। बर बर। भारतीय संविधान आणि भारतीय कायद्याला डावलून मला वेतन दिलं जाते आणि त्याला सर्वस्वी सत्ताधारी आहे। तुमची आत्ताची मुलाखत मी ऐकली, मला खूप दुःख वाटलं शिवसैनिक असलेल्याचा। तुम्ही एवढा अत्यंत खोटारडेपणाने जी भूमिका मांडली, तुम्ही आहात, नक्कीच तुम्ही वरिष्ठ आहात, नक्कीच तुम्ही सामाजिक कार्यकर्ता असाल, नक्कीच एखाद्या राष्ट्रीय म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला मला अगदी शांतपणे सांगाल का प्लीज, की नेमकी कुठली गोष्ट तुम्ही आम्हाला खोटी बोलले? तुम्ही आम्हाला एक आव्हान केलं कामावर या। हो बरोबर आहे। कुठल्या माध्यमातून कामावर येणार तुम्ही? आम्हाला मोबदला देताय का योग्य? जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिलाय त्या कायद्यानुसार आम्हाला वेतन दिलं जातंय का? मला बघा, दिलं गेलं पाहिजे, त्याच्यात कुठलंच दुमत नाही। मला तुम्ही विषयांतर करू नका। मग का दिलं जात नाही? 2 वर्ष झाले तुमची सत्ता आहे, एकही रुपये अनिल परबनी वाढवलेला नाहीये। परिवहन मंत्री आहे ना अनिल परब, मला तुम्ही गुन्हा दाखल करा, चालेल। मी आरोग्य बोलतोय त्याला, आज माझा आज मी आत्महत्या करेन तुमच्या नावाने नोटीस देऊन सांगतो तुम्हाला, तर सांगतो। एवढं खोटारडे राजकारण करताय तुम्ही? हा झोपा काढताय का? सांगा मला, तुम्ही कोण आहेत? मी ओळखत नाही, पण खोटारडे राजकारण करताय तुम्ही, लक्षात ठेवा। मला तुम्ही कायद्यानुसार का वेतन देत नाही? तुम्ही का प्रसार माध्यमाला जनतेला फसवताय आमच्या नावाने? का राजकारण करताय तुम्ही? मला या प्रश्नाचं उत्तर द्या। फोन अजिबात कट करायचा नाही, ऑन तुम्ही रेकॉर्ड होत आहे, लक्षात ठेवा। मी व्हायरल करणार आहे, मी आयबीएन लोकमतला दाखवणार आहे। मला तुम्ही कायद्यानुसार का वेतन देत नाही? 2 वर्ष झाले सत्तेत आहे तुम्ही, या प्रश्नाचं उत्तर द्या मॅडम। मला कट करायचा नाही फोन तुम्ही। हॅलो, ऐकते मी, तुम्ही म्हणालात ना कट करू नका, म्हणून मी ऐकते। ठीक आहे, मला कायद्यानुसार वेतन का मिळत नाहीये या प्रश्नाचं उत्तर मला द्या तुम्ही। किमान वेतन कायद्याचं का डावललं जाते तुम्हाला माहितीये का मॅडम? शिस्त व आवेदन पद्धत भारतीय संविधानाला डावलून आमच्या इथं 37 पानी वेगळा कायदा आहे, त्याला कुठल्याही कायद्याचं हे नाही। सत्ताधारी आणि तुमच्या पक्षाच्या युनियन यांनी मिळून ही कायदा बनवलाय। या कायद्यानुसार आम्हाला 300-400 पट दंड दिला जाते। आज त्याच्यामुळे आज आम्ही आत्महत्या करतोय, माहितीये का तुम्हाला? आणि तुम्ही राजकारण करताय? मला निलंबन केलेलं आहे मी तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्याचं, परिवहन मंत्र्याचं, तुमच्या नावानिशी मी आज आत्महत्या करेन, लक्षात ठेवा। करू नका, कृपया असं काही करू नका, प्लीज करू नका। मग मला कायद्यानुसार का वेतन मिळत नाही? तुम्ही वेतन कमी देताय म्हणून मी आज आत्महत्या करेन। मी तुम्हाला कंटाळून आत्महत्या करत नाहीये। तुम्ही आम्हाला का डावलताय? आम्ही पाकिस्तानी आहोत, आम्ही अफगाणिस्तानी आहोत, मला सांगा। मी कट्टर शिवसैनिक आहे, रक्ताचा, भगव्या रक्ताचा शिवसैनिक आहे। माझ्या घरात बाळासाहेब ठाकरेंचं प्रतिमा आहे माझ्या घरात। मी मातोश्रीला 1000 वेळ, मी काल देखील स्मृतिदिनादिवशी मला निलंबन केलंय। मला तुम्ही प्रशस्तीपत्र दिलं निलंबन करून, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त मला सस्पेंड केलेलं आहे। काही कारण नाही, क्रिएट करताय तुम्ही गुन्हा। आम्ही गुन्हा करावा म्हणून तुम्ही क्रिएट करताय सगळे गुन्हे, लक्षात ठेवा। आणि सगळ्या घाणेरडं राजकारण शिवसेना करते, मात्र आरोप आहे थेट। तुम्ही उद्धव साहेबांकडे मला बोलवा, कधीही बोला, माझा नंबर बंद राहणार नाही। कुठलाही गुन्हा दाखल करा माझ्यावर। तुम्ही कायद्यानुसार का वेतन देत नाही? 2 वर्ष झाले तुम्ही सत्तेत आहात, गेल्या 5 वर्ष तुम्ही मुनगंटीवरचं उदाहरण दिला। राजकारण मला करायचं नाहीये, परिवहन खातं रावते साहेबांकडे होतं, का तुम्ही फाईल मंत्र्यांकडे दाखल केलं नाही? आणि तुम्ही राजकारण मुनगंटीवरचं उदाहरण देताय? त्या सदाभाऊ खोतला काय माहित नाहीये किंवा त्या न्यूजवाल्याला काय माहित नाहीये? तुम्ही चर्चा करायचं नाही, मला बोलवा चर्चेला। मी एक सामान्य कर्मचारी, मला 5000 रुपये पगार येते, 14 वर्ष झालं सर्व्हिस झाली माझी। विचार करा, तुमच्या बीएमसीत काय म्हणतो स्वच्छ म्हणजे ते घाण काढणाऱ्याला जर एवढं कमी पगार आहे का हो, मला सांगा तुम्ही। मी आज डिप्लोमा होल्डर आहे, लक्षात ठेवा। 5000 रुपये पगार आहे, तुम्ही कायद्यानुसार का वेतन देत नाही? मला या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग राजकारण करा तुम्ही, खाणेरडा राजकारण। शिवसेना सोडा तुम्ही, बाळासाहेबांची शिवसेना लाज वाटते बाळासाहेबांची शिवसेना म्हणून पुढे न्यायला मला, लक्षात ठेवा। आज ही माझ्या हातात शिवबंधन आहे, मरेपर्यंत राहणार। मी बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहे, सध्याचा व्यावसायिक शिवसैनिक नाहीये मी।
आणि मला या प्रश्नाचं उत्तर द्या, कायद्यानुसार का वेतन मिळत नाही मला या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि मला तुमच्याबरोबर चर्चा करायची इच्छा नाही, या प्रश्नाचं प्रथम उत्तर द्या तुम्ही, आणि मग प्रसार माध्यमासमोर या तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद नाही मला प्रश्नाचं उत्तर. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.